विद्यार्थी मित्रांनो विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण दुसरे वर्गीकरण उपघटक संख्या स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट तीन भाग पहिला या भागामध्ये आपण उदाहरण क्रमांक एक ते वीस बघणार आहोत आता प्रश्न बघा पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता आपल्यामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखायची तर गटातनं बसणाऱ्या संख्येसाठी नेमके कोणते कोणते क्रायटेरिया आहेत आणि ते आपल्याला त्यासाठी काय माहिती आवश्यक आहे तर पहिलं आपल्याला एक ते तीसपर्यंतचे स्क्वेअर जे आहेत वर्गसंख्या ज्या आहेत त्या माहीत पाहिजेत एक ते दहापर्यंतच्या क्यूब्स आहेत घनसंख्या त्या माहीत पाहिजेत त्याचप्रमाणे जे प्राईम नंबर्स आहेत एक ते शंभरपर्यंतचे प्राईम नंबर्स हे आपल्याला पाठ पाहिजेत आता याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया काय काय निकष लावले जातात तर मग त्या संख्यांची अंकांची बेरीज असेल तो निकष असेल वर्गाशी संबंधित काही असेल मग स्क्वेअरशी संबंधित काही असेल किंवा त्यांच्या संख्येतील अंकांचा गुणाकाराशी संबंधित काही असेल वजाबाकीच्या संबंधित काही असेल आणि डिव्हिजन मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात त्या अंकाशी काही निकष असू शकतात त्याचप्रमाणे आपले टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी जी आहे उभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काही संख्यांना एका विशिष्ट संख्येनेच भाग जातो तीन संख्यांना आणि हे चौथीला जात नाही म्हणजे असे वेगवेगळे निकष प्रत्येक ठिकाणी लावून आपल्याला ह्याच्यातील गटात न बसणारी संख्या ओळखावी लागते तर ठीक आहे तर पहिलं बघा सातशे चौसष्ट आठशे चौऱ्याण्णव नऊशे बारा आणि दोनशे छत्तीस आता बेर्जेचं आपण जर बघितलं तर सात सहा चार दहाचा सतरा इथं वेगळं येतं इथं वेगळं म्हणजे बेरीजच निकष इथं लागणार नाही त्याचप्रमाणे इथे चौसष्ट एक वर्गसंख्या आहे पण इकडं कुठं वर्ग इथं वर्गसंख्या दिसते पण इथं काही वर्गसंख्या नाही वर्गसंख्येचा निकष आपल्या इथं लावणार नाही मग ही कोणत्याही विशिष्ट संख्येने भाग जाणारी आहे काय ते आपण बघ बघितलं तर दोन्ही सरावणांचा भाग जातो त्यामुळे ते गटात बसणार नाही चारनी भाग जातो का तर चारनी चारची टेस्ट काय आहे की ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातो ती संख्येला चारने भाग जात असतो मग इथे चार एक चार बघा या ठिकाणी इथे दोन उरतील हे ओवर करतो करतोय मी ते चार सक चोवीस इथं भाग जाईल चार एक चार चार दोन आठ इथं चौदा इथं जाणार नाही चार त्रिक बारा चार नऊ छत्तीस म्हणजे या संख्येला चारने भाग जातो याला चारने भाग जातो याला चारने भाग जातो आणि याला मात्र जात नाही म्हणून ही संख्या या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक दोन सहाशे पंच्याण्णव तीनशे सद सदोतीस दहा अठरा आणि बाराशे बावन्न आता याच्यामध्ये याच्यामध्ये क्रायटेरिया ठावतो नाही काय करणार आपण बघा बेरीज अंकांचा गुणाकार वर्गसंख्या इथं काही दिसत नाही आहे इथं आणखीन एक निकष दिसतोय बघा की याच्यामध्ये सहा नऊ पाच हे अंक आलेले आहेत त्याच्यामध्ये तीन तीन सात आहे याच्यामध्ये एक शून्य एक आठ आहे याच्यामध्ये एक दोन पाच दोन आहे म्हणजे इथं हे तीन तीन दोनदा आलं इथं एक एक आलं याच्यामध्ये दोन आणि दोन आलं म्हणजे याच्यामध्ये एक अंक डबल आला ह्या तिन्ही संख्यांमध्ये म्हणजे ही त्यामध्ये वेगळी आहे म्हणजे ही गटामध्ये बसत नाही सहाशे पंच्याण्णव ही गटातनं बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक एक ॲक्च्युली तर इकडं वर्तुळ हवे होते गोल करण्यासाठी परंतु जर इथं ठेवलं तर ते थे स्क्रीनमध्ये येत नाही म्हणून ते मी याच ठिकाणी गोल करत आहे प्रश्न क्रमांक तीन एकशे पस्तीस अंश पंचाळीस अंश एकशे पाच अंश पंचाहत्तर अंश एकशे पंचावन्न अंश एक पंचवीस अंश पासष्ट आणि एकशे पंचवीस आता हे जे आहे हे अंशमध्ये आहे तर आता पण काय करून बघूयात याची बेरीज करून बघूयात काय करूयात याची बेरीज ह्या सर्वांची एकशे पस्तीस आणि पंचेचाळीस याची बेरीज किती येते शून्य चार चार आठ हे दोन कोणते आहेत सप्लिमेंटरी अँगल्स आहेत पूरक कोण आहेत हे दोन कोण पूरक कोण आहेत इथं किती येते पाचन पाच दहा एक एकशे ऐंशी हे पण आहेत पाचन पाच दहा इथं एका सहा सात आठ एकशे ऐंशी इथे पाचन पाच दहा सहा सात आठ नऊ इथं किती येते एकशे नव्वद येते इथे ह्या दोन्ही जे अँगल्स आहेत कोण आहेत त्याची बेरीज किती एकशे नव्वद आणि याच्यामध्ये किती आहेत एकशे ऐंशी म्हणजे हे काय होतात पूरक कोण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे हा पर्याय काय आहे याच्यामध्ये गटात न बसणार आहे पासष्ट आणि एकशे पंचवीस पर्याय क्रमांक चार चार नंबरचं उदाहरण एकवीस छेद चारशे एक्केचाळीस सोळा छेद दोनशे छप्पन चोवीस छेद पाचशे शहात्तर तीस चेत आता हे लगेच तुमच्या लक्षात असेल ज्यांना वर्ग संख्या पाठ आहेत त्यांना हे उदाहरण लगेच कळेल एकवीसचा वर्ग इथं लिहिलाय चारशे एक्केचाळीस सोळाचा वर्ग इथं लिहिलाय चोवीसचा वर्ग इथं खाल्ली आहे आणि तीसचा वर्ग किती होता नऊशे तीसचा वर्ग किती होता नऊशे पण इथं किती आहे सहाशे ही संख्या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच दोन चार दोनशे त्रेचाळीस किंवा सहा आठ सहा सहाशे सत्याऐंशी चार आठ दोन पाच सात सहा आता याच्यामध्ये बेरिजेचा निकष लावून बघितला तर ते येणार नाही नंतर गुणाकाराचा निकष गुणाकारामध्ये दोन अंकांचा गुणाकार हा तिसऱ्या अंका इतका असतो दोन अंकाचा गुणाकार गुणाकाराचा निकष याच्यामध्ये लागत नाही ही संख्या एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणारे निशेष भाग जाणारी संख्या शोधायचं म्हटलं तर तेही मोठी संख्या आहे तर तेही आपल्याला अवघड जाईल मग या ठिकाणी दुसरा कोणता क्रायटेरिया लावतो आहे तो, तो बघा भागाकाराचा येतो आहे का भागाकाराचा भागा आता समजा हां दोन आणि चार याची बेरीज केली पहिल्या दोन अंकांची बेरीज केली बघा पहिल्या दोन दोन आणि चार सहा आणि याला ति नंतरच्याने भागितलं सहा आणि आठ चौदा त्याला तिसऱ्या अंकाने भागितलं चार आणि आठ बारा त्याला तिसऱ्या अंकाने बघितलं आणि इथं आणि सात बारा त्याला त्याचा जो तिसऱ्या अंकाने बघितलं याचं उत्तर दोन येतं याचं उत्तर दोन येतं याचं उत्तर किती येतं सहा येतं याचं उत्तर दोन येतं म्हणजे हा जो तीन नंबरचा आहे चारशे ब्याऐंशी हा जो तीन आहे हा या गटामध्ये बसत नाही म्हणजे काय केलं आहे पहिला अंक आणि दुसरा अंक यायची बेरीज करून तिसऱ्याने बघितलं पहिला अंक आणि दुसऱ्या अंकाची बेरीज करून तिसऱ्याने बघितलं या हा क्रायटेरिया या ठिकाणी लावला आणि बेरीज आणि भागाकार हे दोन्ही क्रायटेरिया याच्यामध्ये आलेले आहेत ॲडिशन अँड डिव्हिजन प्रश्न क्रमांक सहा तीन आठ तीनशे ब्याऐंशी दोनशे चौसष्ट चार चार तीन आठ तीन एक आपण असं वेगळ्या प्रकारे ह्या संख्या वाचाव्या लागतात तेव्हा त्याच्यातला ते संबंध आपल्या लक्षात येतो आता इथे बेरीज नाही येते इथं दहा तेरा सहा बारा चौदा हे बेरीजाचा नियम इथं लागू होणार नाही संख्येतल्या अंकांची हे गुणाकार पण नाही होत व्यतिरिक्त सहा गुणाकाराचाही नियम इथं लागू होत नाही वर्गसंख्यांचाही नियम इथे लागू होत नाही तरी ते सगळ्या अंकांचा गुणाकार बघूयात सगळ्या अंकांचा तीन आठ आठ त्रिक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस बे सख बारा बार चोक अठ्ठेचाळीस चार चोक सोळा सोळा तरीक अठ्ठेचाळीस आठ त्रिक चोवीस चोवीस एक चोवीस म्हणजे यामध्ये बघा यामधील जे अंक आहेत तीन गुणिले आठ गुणिले दोन तीन आठ चोवीस चोवीस दोने अठ्ठेचाळीस नंतर याच्यामध्ये दोन गुणिले सहा गुणिले चार बेसख बारा बार चोक अठ्ठेचाळीस तर चार गुणिले चार गुणिले तीन चार चौक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आणि हे शेवटचं काही मग आठ गुणिले तीन गुणिले एक आठत्रीक चोवीस चोवीस एक चोवीस जे याच्यामध्ये या अंकांचा गुणाकार हा अठ्ठेचाळीस येतो प्रत्येकाचा आणि याचा मात्र येत नाही म्हणजे ही संख्या गटात न बसणारी आहे अशा पद्धतीनं गुणाकार असेल त्या अंकांचा बेरीज असेल भागाकार असेल या पद्धतीनं आपल्याला गटात न बसणारी संख्या शोधून काढावी लागते पर्याय क्रमांक सात सोळा ब्याण्णव बहात्तर अठ्ठ्याण्णव वर्ग घन याची जवळपास हे कुठेही आहे पण ही, ही स्क्वेअर आहे परंतु दुसरा नियम लागत नाही याच्या अंकांची बेरीज करून बघूयात सहा आणि किती येते सात याची येते सात नऊ आणि दोन अकरा सात आणि नऊ आणि नऊ आणि आठ सतरा आता याच्या अंकांच्या बेरजेमध्ये काय साधारण आहे तर याच्या अंकाची बेरीज ही सात अकरा सतरा ह्या काय सगळ्या नंबर का प्राईम नंबर्स आहेत ह्या काय आहेत ह्या प्राईम नंबर्स मूळ संख्या आहेत आणि ही मात्र कोणती कंपोजिट संयुक्त संख्या आहे म्हणजे याच्यामध्ये बहात्तर ही जी संख्या आहे ती या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ चौऱ्याण्णव चेत पंचवीस सहा दोन चेद सोळा एक्क्याऐंशी चेद बहात्तर पंच्याहत्तर चेत चार आता कोणत्या कोणते नियम लावता येईल ते बघा वर्ग आता खाली जर तुम्ही पाहिलं पंचवीस सोळा आणि चार हे काय आहेत वर्गसंख्या आहेत पंचवीस सोळा आणि चार हे वर्गसंख्या आहेत ही इथं छेदस्थानी जी आहे इथंही वर्गसंख्या नाही छेदस्थानी वर्गसंख्या नाही त्यामुळे याचा पर्याय काय असेल पर्याय क्रमांक तीन इथं वर्ग अंशस्थानी आहे न्युमोरेटरला आहे न्यूमरेटरला इथं स्क्वेअर आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे म्हणजे ही संख्या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक नऊ नऊशे सात पाच चौऱ्याऐंशी दोन आठ सहा चार पाच सात आता चार पाच सात दोन आठ सहा बेरीज अंकांचा गुणाकार अंकांची बेरीज किती येते दोन सात सोळा आठ पाच तेरा चार सतरा दहा सात सोळा सात पाच बारा चार सोळा करेक्ट आता इथं याच्या अंकांची बेरीज किती येते सोळा येते इथं किती येते आठवण पाच तेरा चार सतरा येते दोन दहा सात सोळा येते इथं पाच चार नऊ सात सोळा येते म्हणजे ह्या तीन संख्यांमध्ये ह्या संख्यांमध्ये अंकांची बेरीज किती आहे सोळा याच्यामध्ये सतरा म्हणजे ही संख्या या गटामध्ये बसत नाही मग आता आतापर्यंत आपण वेगवेगळे निकष लावले आहेत अंकांची बेरीज गुणाकार भागाकार बेरीज करून वाजावा की असे वेगवेगळे निकष आहेत प्रश्न क्रमांक दहा एकशे पाच एकशे सत्तेचाळीस एक आठ नऊ पंच्याऐंशी आताच्या तुमच्या काय लक्षात येतं एकशे पाच एकशे सत्तेचाळीस एक आठ नऊ इथे जर तुम्ही बघितलं ही शेवटचा पाच पाचच्या दुप्पट इकडचे दोन अंक पाच दोने दहा सात दोने चौदा नऊ दोने अठरा पाच दोने किती पाहिजे मग इथे दहा म्हणजे तिसरा अंकाची दुप्पट हे पहिले दोन अंक होतात तिसऱ्या अंकाची म्हणजे पाच नाही बघा आता इथे एक दाखवतो मी एकशे पाच नंतर हे सात पाचची दुप्पट ही दहा येते ही सातची दुप्पट ही चौदा येते नऊची दुप्पट ही अठरा येते आणि पाचची दुप्पटी येत नाही म्हणजे हा संख्या या गटामध्ये बसत नाही पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक अकरा तीन सहा 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 चार आठ चार दोन दोन पाच चार आता बेरीजचा नियम लावून बघायचा गुणाकाराचा बघायचा तर काय येत आहे आता तुम्ही जर बघितलं तर इथं पहिले दोन अंक बघा पहिल्या दोन अंकांमध्ये छत्तीस ही वर्गसंख्या चौसष्ट वर्गसंख्या चार ही वर्गसंख्या आणि पंचवीस ही वर्गसंख्या पंचवीस ही वर्गसंख्या पण सगळ्याच वर्गसंख्या मानकी दुसरा काय असेल आता हा तिसरा अंक सहा चा वर्ग छत्तीस मग तिसऱ्या अंकाचा वर्ग हा आहे छत्तीस आठेआठे चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट दोनचा वर्ग आहे चार हे बन बरोबर आहे तिसऱ्या अंकांचा वर्ग पहिले दोन अंक होतात आणि चारचा वर्ग सोळा मात्र ते किती आहेत पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार यामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक बारा तेरा चौसष्ट बारा सत्तावीस पंधरा दोनशे छप्पन चौदा एकशे पंचवीस आता हे दुसरा जो अंक आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या चौसष्ट वर्गसंख्या आहे रेक्ट सत्तावीस सत्तावीस ही घनसंख्या आहे दोनशे छप्पन ही घनसंख्या आहे आणि एकशे पंचवीस घनसंख्या आहे आणि चौसष्ट ही पण आहे आणि पण ही चारचा घन होत तुम्हाला माहिती आहे ही वर्ग पण आहे चौसष्ट ही चारचा घन आहे त्याचप्रमाणे चौसष्ट ही आठचा वर्ग पण आहे चौसष्ट घन पण आहे आणि वर्ग पण आहे स्क्वेअर पण आणि हे क्यूब पण आता इथं काय संबंध येतोय एक इथं आपण बेरीज केली तर चार चारचा घन म्हणजे ह्या इकडचे जे अंक संख्या आहे त्या अंकांच्या बेरजेचा घन पुढची संख्या इथं येते एकंद दोन तीन आणि एक सॉरी तीन आणि एक चार चारचं चा घन चौसष्ट एक दोन तीन तीनचा गण सत्तावीस एक पाच एक आणि पाच सहा आणि सहाचा घण किती येतो सहाचा घण किती असतो सहा छत्तीस आणि दोनशे सोळा सहाचा गण किती आहे दोनशे सोळा हा सहाचा गण आहे आणि चारचा गण इथं चार आणि चा एक पाच पाचचा गण एकशे पंचवीस म्हणजे या पर्यायामध्ये काय इथं जो आहे दोनशे छप्पन नाही पाहिजे इथं किती पाहिजे दोनशे सोळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन ही संख्या या गटामध्ये बसत नाही प्रश्न क्रमांक तेरा चौसष्ट वर्ग दिस आलाय सातवन पाच बारा इथं वीस तेरा नऊ पाच सात आठ पाच तीन चार सहा इथं संख्या असेल तर तिथं पुढे काही संबंध लागेल तुमच्या हा काय क्रायटेरिया इथं येणार नाही आपण संख्या बघूयात बेरजेचाही नियमित लागत नाही गुणाकार दोन संख्येचा गुणाकार तिसरी संख्या असं पण इथं काही दिसत नाही सायोजक चोवीस असं काही सात चार पंचे वीस असं दिसत नाही आहे संख्या अंक कोणते ते बघू येतात त्याच्यामध्ये अंक बघा चार क्रमाने आहे चार पाच सहा सात चार पाच सहा सात शून्य एक दोन तीन इथं पाच सात आठ नऊ म्हणजे क्रमाने येत नाही सगळ्या याच्यात असलेले अंक हे क्रमवार नाही आहेत तीन चार पाच सहा इथं मात्र काय क्रमवार आहेत बघा चार पाच सहा सात शून्य एक दोन तीन इथं होत नाही आहे ते इथं तीन चार पाच सहा म्हणजे पर्याय क्रमांक तीन या इतर संख्येमध्ये जे आलेले अंक आहेत ते क्रमवार आहेत ते क्रमाने आलेले आहेत पण ते मिक्स केलेले आहेत पण ते क्रमवार आहेत याच्यामध्ये मात्र तसं नाही म्हणून हा पर्याय गटात न बसणारी संख्या ठरते प्रश्न क्रमांक चौदा बहात्तर तेरा त्रेपन्न सत्तावन पंचावन्न असं आपण बघतोय परीक्षेला पण विचारलेलं आहे दोन हजार एकोणावीस काय आणखीन गुणाकाराचा नियम करता येईल का सात दोन चौदा बे तीन एक तीन हात याचा गुणाकार इतका येतोय पण इथं येत नाही आहे सात आणि तीनचा सा गुणाकार एकवीस येतो इथं येतो काय पाच आणि सातचा सा गुणाकार पस्तीस ओके पाच आणि नऊ येत नाही नऊ आणि आठ बहात्तर ओके बघा आता इथे काय नियम लागतो ही शेवटची संख्या सॉरी पहिली अंक आणि हा शेवटचा अंक पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार हा मधला संख्या इथं येतो सात्रिक एकवीस हा अंक आणि हा अंक यांचा गुणाकार मधली संख्या पाच सात पस्तीस इथं पाच आणि नऊ पाच आणि नऊचा गुणाकार किती येतो पंचेचाळीस पण तो, पंचे तो इथं येत नाही आहे आणि इथं आठ आणि नऊ आठ नऊ बहात्तर म्हणजे इथं पण येतोय पण इथं मात्र येत नाही आहे म्हणजे ह्या तिन्हीमध्ये काय होतंय पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार मधल्या अंकाने इतका येतो ज्यां जे दोन अंक मिळून संख्या बनते त्याच्या इतका इथं पाच सात पस्तीस पाच नऊ इथं पंचेचाळीस पाहिजे होत नाही आठ नऊ बहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा नऊ पॉईंट चार सहा पॉईंट तीन सात पॉईंट दोन आठ पॉईंट एक आता याच्यामध्ये नंबर्स कि गण <coughs> सॉरी डिफरन्स त्या डिफरन्स नऊमधून चार गेले पाच सहातून तीन गेले तीन सातमधून दोन गेले पाच आठमधून तीन गेले पाच ओके गे। आणि इथं कोणता क्रायटेरिया लागतोय बघा इथे हे जे अंक आहेत पहिला अंक आणि हा पुढचा अंक याच्यात ती वजावाकी गेली पाच वाजा चार पाच पॉइंट नंतरचा अंक पाच वाजा चार सॉरी नऊ वाजा चार नऊ वाजा चार किती येतं पाच सहा वाजा तीन तीन येतं सात वाजा दोन सात वाजा दोन किती येतं पाच आणि आठ वाजा तीन किती येतं पाच म्हणजे यातील अंकांची जी वजबाकी आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं तीन आहे म्हणजेच हे अंक ही संख्या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक दोन आता बघा एकसष्ट पंधरा नऊ एक सात आठ एक्क्याण्णव अठ्याहत्तर एक्क्याहत्तर छप्पन अकरा शून्य नऊ आता अशा वेळेस काय गुणाकार येतोय का बघा बेरीज येते का बघूयात गुणाकार अंकांची बेरीज इथं जसं केलं होतं तसं सहा आणि एक सात सहा हां बघा सहा पाच अकरा याच्यासारखं इथं गुणाकार आहे शेवटच्या दोन अंकांचा गुणाकार मधला येतो तसं सहा पाच अकरा आठ आणि नऊ सतरा सात आणि सहा तेरा नऊ एक दहा ओके आता बघा इथं शेवटचा अंक हा शेवटचा अंक सहा आणि पाच याची बेरीज इथे मधले अंक आहे संख्या इतकी अकरा नऊ आणि आठ आठव सतरा बेरीज येते मागच्या तो गुणाकार आला होता इथं बेरीज दिलं आहे सहा आणि सात किती तेरा इथं पंधरा आहे याच्यामध्ये होत नाही तसं ते एक आणि नऊ दहा इत इथं त्याची बेरीज येते शेवटचा अंक आणि पहिला अंक यांची बेरीज ही मधल्या दोन अंकाच्या इतके दो मध्ये दोन अंक म्हणून जी संख्या बनतेच्या इतकितके पर्याय क्रमांक तीन इथं गुणाकार होता इथं बेरीज दिलेली आहे इथं गुणाकार होता आणि ते बेरीज आहे प्रश्न क्रमांक सतरा चार एक पाच तीन दोन तीन दोन चार एक पाच एक एक तीन एकशे बासष्ट काय नियम लागतो या ठिकाणी अंकांची बेरी चार आणि एक पाच दहा चार आणि तीन सात नाही येते हे वेगवे बेरीज वेगळी येते किती येते बेरीज याच्यामध्ये पाच आणि चार नऊ एक दहा सहा सात आठ नऊ येते इथं पाच यस नऊ येते राईट सहा सात आठ नऊ येते म्हणजे ह्या एक दोन तीन ह्या तिन्हीमध्ये अंकांची बेरीज किती येते नऊ आणि याच्यात किती येते दहा याच्यात किती येते दहा म्हणजे ही संख्या या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक किंवा आपण असंही म्हणू शकतो की अंकांची बेरीज नऊ येते तुम्हाला तर टेस्ट ऑफ डिव्हिट माहिती ज्या संख्येच्या अंकांची बेरीज नऊ येते त्या संख्येला नऊने भाग जातो म्हणजे या तिन्ही संख्येला नऊने भाग जातो याला नऊने भाग जात नाही प्रश्न क्रमांक अठरा झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह झिरो पॉईंट झिरो झिरो फोर नाईन झिरो पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह झिरो पॉईंट झिरो 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 फोर नाईन आते ले आता ही मध्ये विचारले आणि हा खूप सोपा प्रश्न आहे आतापर्यंत जे आपण उदाहरण बघितली त्याच्यामध्ये सोपा आहे आता बघा इथे आता ही जी संख्या आहे आता ही संख्या वर्गसंख्या होत नाही आता ही मात्र वर्गसंख्या आहे कशाची जी? तर झिरो पॉईंट झिरो सेवन झिरो पॉईंट झिरो सेवनचा वर्ग केला किती ते सेवनचा वर्ग फोर्टी नाईन आणि डेसिमल सिमल पॉईंट लागेल इथं दोन असल्यामुळे इथं ते चारमध्ये जातं म्हणजे हा ही परफेक्ट स्क्वेअर आहे हा पण काय येईल मग झिरो पॉईंट झिरो फाईव्हचा स्क्वेअर येतो पंचवीस म्हणजे पाचचा आणि हा किती सेवन आहे म्हणजे फोर्टी नाईन सेवन इथं काय येईल मग इथं किती ते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स वन टू थ्री झिरो पॉईंट झिरो सेवनचा हा स्क्वेअर आहे ठीक आहे कारण जेव्हा इथं डेसिमल पॉईंट असतील तर त्याचे ते टोटल डेसिमल डिजिट्स किती असतात ते समसंख्या असते नंबर्स मध्ये असतात ही मात्र पूर्ण वर्ग संख्या होत नाही म्हणजे ही संख्या या गटामध्ये बसत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस अठरा छेद बारा चोवीस छेद सोळा सहा छेद चार आणि छत्तीस छेद अठरा आता याच्यामध्ये काय होतंय बघा हे सहाने भाग जातो याला आठने ने भाग जातो त्याला ते, आपण त्याचं संक्षिप्त रूप बघूयात काय येते सहा 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 दोन बारा साहित्यिक अठरा साहित्यिक अठरा साहेब दोन्ही बारा तीनशे दोन हे आठ नी याला भाग जातो म्हणजे एक नि डिव्हिजेबल आहे आठ 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 एक सोळा अठ्रिक चोवीस आठ आठ दोन सोळा तीनशे दोन हे दोन बे एक बे दोन चार बे त्रिक सहा बे दोन्ही चार हे अठरा अठरानी अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस बघा आता याचे जे लोएस्ट फॉर्म आहे ते थ्रि ऑइंट टू थ्री अ टू थ्री ऑपॉईंट टू म्हणजे इक्वॅल एन फॅक्शन झाले सममूल्या पूर्णांक झाले आणि हे मात्र काय इथं वेगळं आहे म्हणजे असं काय पर्याय क्रमांक चार काय येईल त्याचं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस सहा चार चौसष्ट ही वर्गसंख्या आहे इथं वर्गसंख्या पण ती शेवटी आहे इथं चौसष्ट शेवटी आहे इथं म्हणजे हे वर्गसंख्येचा काही इथं नियम येणार नाही बेरीचाही नियम गुणाकाराचा नियम येतोय का साहस सत्तर बेचाळीस इतर अठ्ठेचाळीस चार 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 गुणले सोळा आहेत तो येत नाही म्हणजे जेवर आपण जे लावलं होतं तिथं गुन्हा आणि दर्जेचा ते नियम पण इथं लागत नाही आहे मग आता काही अंकांमधले फरक का आपण बघूयात सहा आणि हे किती सहा आणि ही दोन आठ चार आणि तीन सात म्हणजे हे दोन निवटं हे तीन निवटं चार आणि दोन सहा दोन आणि चार दोन अधिक दोन चार हे दोन एक दोन तीन चार नऊ सहा सातांपासून बघा तिथे काय फरक आहे याच्यामध्ये पहिला अंक आणि तिसरा अंक यांचा संबंध आहे इथं किती केले हे दोन ॲड केले हे इथं पण हे काय हे दोन्ही मोठे आहेत हे पण हे दोन्ही मोठे आहेत हे पण दोन नि मोठे ठीक आहे इथं सारखं झालं हे सारखं झालं आता तिसरा आणि चौथा अंक बघूयात चार आणि तीन सात हा तीनने मोठा आहे राईट चार दोन आणि दोन चार हे दोन्ही मोठे चार आणि दोन सहा हे दोन्ही मोठे पाच आणि दोन, दोन सात हे दोन्ही मोठे म्हणजे हे पहिला अंक आणि तिसऱ्या अंकातला जो फरक आहे इथे प्रत्येक ठिकाणी दोन दोनचा येतो इथं तीनचा येतो म्हणजे ही संख्या या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक वीस